सरकारने गेल्या 5 वर्षात केलेली विकास कामे आणि मजबूत पक्ष संघटन यामुळेच मोठ्या मताधिक्याने माझा विजय झाल्याचं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलंय. निवडणुकीनंतर पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट हे आपल्या सोबत आहेत. पालकमंत्री गिरीश बापट, त्यांच्याशी आज आपण बातचीत करूयात. मला तुम्हाला विचारायचं आहे की पुण्याचे जे विकास आराखड्याचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांबाबत तुम्ही पुढची भूमिका काय असणार आहे, काय करणार आहात? एक तर काँग्रेसने 10 वर्ष हा विकास आराखडा मंजूर केला नव्हता आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांच्याचकडे ते खाते त्यांनी लक्ष घातलं आणि पुण्याचा विकास आराखडा आम्ही आता मंजूर केलेला आहे. हे करत असताना आम्ही PMRDचाही विकास आराखडा आता मंजुरीकरता घेतलेला आहे. त्याचाही अभ्यास चालू आहे, तोही काही महिन्यांमध्ये प्रकाशित होईल. जेव्हा आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅनच नसतो, म्हणजे आपल्यापुढे काही कार्यक्रमच नसतो, तेव्हा विकास काय करणार? आणि शहराचा विकास हा नेहमी नियोजनबद्ध झाला पाहिजे, नाहीतर मग शहरीकरण इतक्या मोठ्या संख्येने आत्ता वाढतं आहे आणि नागरी सुविधा ह्या उपलब्ध होत नाही आहेत आणि त्यातून सामान्य जनतेला त्रास होतो. आणि म्हणून आम्ही आता डेव्हलपमेंटची कामं जी आहेत ती सुरू केलेली आहेत. ह्याच्यात भूसंपादनाच्या सारख्या गोष्टीत मात्र खूप कायदेशीर आणि कोर्ट कचऱ्यांच्या अडचणी निर्माण होतात, पण आता TDR असेल, TDRच्या माध्यमातून किंवा काही ठिकाणी आम्ही देखील ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना आम्ही पैसे देतो जागेच्या मोबदल्यात. तेच इतके मोठ्या प्रमाणावर पैसे लागत आहेत की तेवढे पैसे देऊन मग मिळालेल्या जागेवर विकास करणं हे आर्थिकदृष्ट्या थोडंसं अवघड होत आहे, पण आम्ही ते आव्हान स्वीकारलेलं आहे आणि पुणे शहरामध्ये विकास आराखडा मंजूर करून आता त्या आराखड्याप्रमाणे आपलं काम चाललं आहे. काय झालं की पुणे असं वाढत गेलं आम्बासारखं. खरं म्हणजे चंदीगड असेल, पॉंडेचेरी असेल, ही शहरं आधी प्लॅन झाली, आता अमरावती म्हणून जे हैदराबादला होतं येते, पण पुणे शहर असं नाही झालं. ही सगळी नदीकाठी वसलेली शहरं जशी लोकं येतील तशी राहत गेली आणि त्यामुळे रस्ते, नागरी सुविधा, STP प्लांट वगैरे अशा खूप गोष्टी त्याच्यात राहून गेल्यात, पण ह्या विकास आराखड्याच्या माध्यमातून आम्ही त्या सगळ्या पूर्ण करतो. आणि पुणे मेट्रो आणि पाणी पुरवठा याविषयी तुम्ही काय सांगाल, तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, पुणे मेट्रोचा तर आम्ही आग्रह धरला. आपल्याला माहिती नसेल की पुण्यात मेट्रो व्हावी ही चर्चा 10 वर्ष चालू होती, फाईल पुढे जात नव्हत्यात. आमचं सरकार आल्यानंतर, महापालिका आमच्या ताब्यात आल्यानंतर आणि एकंदरच मेट्रोची गरज लक्षात घेता माननीय पंतप्रधान स्वतः 2 वेळा इथे आले आणि आता 3 मोठे मेट्रोचे ट्रॅक आम्ही करतो. ते पूर्ण झाले की आणखीन त्याच्यात भर घालून आम्ही मेट्रोचं जाळं पुण्यात विणू, कारण वाहतुकीची कोंडी सोडवण्याकरता तो एक सक्षम उपाय आहे असं आम्हाला वाटतं. आणि तुम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आला, तर त्याविषयी तुमच्या भावना काय आहेत? नाही, मी तेवढं मोठं कामच केलेलं आहे. म्हणजे मी गेले अनेक वर्ष माझ्या आयुष्यात सामाजिक कामाशिवाय काहीच केलं नाही. मी टेल्कोत नोकरीला होतो आणि त्याच्यानंतर मी व्यवसायही केला नाही. मला पैसे कमवायची इच्छाच नाही. मला असं वाटतं की आपलं जे देवाने हे आयुष्य दिले त्यात समाजसेवा करावी आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचं काम मी करतो. त्यामुळे गेली अनेक वर्ष, 40 वर्षापेक्षा जास्त काळ ह्या पुणे शहरामध्ये सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग असणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे पुणेकरांच्या नेमक्या गरजा काय आहेत, आपण काय पुण्यात केलं पाहिजे ह्याची थोडीशी जाण मला आहे आणि अनेक लोकांच्या सल्ल्यांनी चर्चा करून एक चांगलं काम पुण्यात करण्याचा माझा मनोदय आहे. आणि EVM आणि काँग्रेसने जो आक्षेप घेतला मतमोजणीच्या वेळी, तर त्याविषयी काय सांगाल? त्यात काही सांगण्यासारखं नाही आहे. शेवटी नाचता येणं अंगण वाकडे अशी जी म्हण आहे ना, तसं निवडून येता येणं आणि EVM वाकडे अशी काँग्रेसने म्हण केली, त्यात काही अर्थ नाही. आता मागच्या 5 राज्यात निवडणुका झाल्या, आम्ही हरलो, आम्ही कुठे EVMला दोष दिला? असं आहे की जे नवीन आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याच्यातला तो मतदानाचा प्रकार आहे आणि त्यात काही असेल तर दुरुस्त करावं. त्यांना सुप्रीम कोर्टाने चॅलेंज केलं, त्याला निवडणूक आयोगाने चॅलेंज करून सांगितलं की तुम्ही या, आम्हाला दाखवा काय आहे ते, पण काहीच दाखवू शकले नाही. त्यामुळे आता आपला पराभव दिसत असताना तो पचवण्याची ताकद नाही आणि म्हणून EVMच्या नावाने खडे फोडून पराजयाचं खापर EVMच्या नावावर फोडण्याचं काँग्रेसचं काम चालू. आणि पुण्याचे कोणते प्रश्न तुम्ही संसदेमध्ये मांडणार आहात दिल्लीला? नाही, आता मी मगाशी म्हटलं तसं पुण्याचे खूप प्रश्न आहेत. विशेषतः पुण्याचे प्रश्न म्हणण्यापेक्षा पुण्याच्या प्रश्नाला मोठ्या प्रमाणावर केंद्राकडनं निधी उपलब्ध करून देणं ह्याच्यात मला जास्ती रस आहे आणि निश्चितपणे मी दाव्याने सांगतो की मागील वेळपेक्षा यावेळेला पुण्यामध्ये जास्त निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्याला आणि महापालिकेला उपलब्ध होईल. पुण्याचे अनेक प्रश्न यावेळेस संसदेत मांडले जातील याची आपल्याला खात्री बापटांनी दिलेली आहे. तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे.